तुम्हाला विश्वास बसणार नाही एक गव्हाच्या पिठापासून बनविलेले शंकरपाळे आहे खायला खुसखुशीत खूप साऱ्या लेअर असलेले तोंडात ठेवताच विरगळणारे शंकरपाळे तयार होतात तर या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा नमस्कार धीरज किचन मराठीच्या आजच्या या भागामध्ये मी धीरज तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय तर मित्रांनो आज आपण गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत असे शंकरपाळे कसे बनवायचे ते बघणार आहोत या दिवाळीला नक्की करून बघा खूप मस्त शंकरपाळी बनतात आपण नेहमी मैद्याची बनवतो पण एकदा या प्रकारे गव्हाच्या पिठाचे करून बघा तुम्हाला नक्की आवडणार आहे पण त्या अगोदर अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद तर सर्वात अगोदर एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहे त्यामध्ये तीन चमचे रवा घालायचा रवा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर तो मी साखरीबरोबरच बरोबरच बारीक करून घेतोय आणि चिमूटभर इथे मी वेलची पूड घातलेली आहे हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची याची बारीक पूड तयार करून घ्यायची त्यानंतर एका बॉलमध्ये दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोनशे पन्नास एम एलचा कप आहे त्यामध्ये एक चमचा बेसन घालायचं आणि साखर आणि रवा जो आपण बारीक करून घेतलेला होता तो घालायचा हे hey, अगोदर एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे नक्की घाला शंकरपाळ्यामध्ये यामुळे चव खूप छान येते ट्राय करून बघा आणि कसं वाटलं मला नक्की सांगाल त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप तुपाचं मोहन घालायचं आहे तूप गरम करून घेतलेलं आहे वितळलेलं तूप आहे पाव कप मेजरमेंट अगदी परफेक्ट ठेवायचं हे आता अगोदर मिक्स करून घ्यायचं अशी मूठ बांधली की अशी पकड आली पाहिजे त्याला म्हणजे आपला मोहन बरोबर झालेला आहे असं समजायचं आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त सैलसर नाही बनवायचा सेमी सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिटे तसाच रेस्ट करण्याकरिता झाकून ठेवायचा दहा ते पंधरा मिनिटे झाल्यानंतर गोळा छान सेट होतो तुम्ही बघू शकता खूप असा सॉफ्ट गोळा नाही आहे सेमी सॉफ्ट गोळा आहे आता यातला थोडंसं पोर्शन घेऊन आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे शंकरपाळी जी आहे ते मी थोडीशी जाडसर करणार आहे त्यामुळे ते दिसायलाही छान दिसते आणि खायलाही छान लागतात तर जाडसर अशी पारी लाटून घ्यायची साईड्स त्याचे जे कॉर्नर आहे ओबळ धोबळ असले त्याला काही फरक पडत नाही कारण ते आपण तसेही काढून घेणार आहोत त्यानंतर एका सुरीच्या किंवा पिझ्झा कटर असेल तर त्याच्या मदतीने साईड्स कापून घ्यायचा सा, आणि त्याला स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर शेप द्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार स्क्वेअर शेपचे शंकरपाळी तयार करून घ्यायचे तुम्ही सुरीचा वापर करू शकता इथे मी पिझ्झा कटर वापरलेला आहे तर तुम्ही थिकनेस बघू शकता तर थोडेसे जाडसरच ठेवलेले आहे तर अशाच प्रकारे सर्व शंकरपाळी तयार करून घ्यायची शंकरपाळे तळण्याकरिता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला सुरुवातीला हलकं गरम करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरच शंकरपाळे तळून काढायचे आहे शंकरपाळे छान खुसखुशीत होण्याकरिता तेलामध्ये ते जास्त वेळ शिजू द्यायचे त्यामुळे सुरुवातीलाच टेम्परेचर जे आहे ते मीडियम हॉट असायला हवं खूप जास्त गरम तेल नको आणि लो फ्लेमवर छान खरपूस रंग येईपर्यंत तळून काढायचे आहे खूप जास्त सुद्धा होऊ द्यायचे नाही कारण शंकरपाळे बाहेर काढल्यावर सुद्धा त्याची शिजण्याची प्रोसेस सुरू असते आणि त्याचा रंग बदलतो त्यामुळे हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आला म्हणजे काढून घ्यायचे पण शंकरपाळे मात्र जास्त वेळ तेलात राहू द्यायचे जास्त वेळ तेलात राहील तर ते तेवढेच खुसखुशीत होतात शंकरपाळी तेलातून बाहेर काढल्यावर जरी नरम वाटत असले तरी तरी जसे जसे ते थंड होतात ते छान असे खुसखुशीत होत जातात खशार होत जातात गरम गरम शंकरपाळी काढल्यानंतर साधारण अर्धा तास त्याला तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर ते खायला तयार असतात तर पूर्णपणे गार होऊ द्यायचे आणि मग हवबंद डब्यात तुम्ही हे भरून ठेवू शकता आणि पंधरा दिवस काय तर एक महिना काय मस्त खाऊन फस्त करू शकता हे शंकरपाळे गव्हाच्या पिठापासून आपण बनविलेले आहे खायला तर खूप चविष्ट बनतात गॅरंटेड चविष्ट बनतात त्यात काही प्रश्नच नाही पण बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत बनतात तर मी आग्रह करतो तुम्हाला की या दिवाळीला नक्कीच ट्राय करून बघा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद